त्र्यंबकेश्वर येथील वातावरण तापताना दिसते. या मंदिरात इतर धर्मियांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यामुळे येथील उत्तर प्रवेशद्वारावर हिंदू महासभेकडून शुद्धीकरण करण्यात येते. येथे मोठ्या संख्येने हिंदू बांधव भगिनी उपस्थित आहे. काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून उरुस जात होता. यावेळी या उरुसमधील काहींनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी हटवले असता त्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. मात्र आता विरोधात हिंदू महासभा आक्रमक झाले. यांच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. पोलिसांकडे सर्व पुरावे तरीही ते कारवाई करत नाहीये. पुढच्या 72 तासात कारवाई करा, अन्यथा राज्यातील सर्व मंदिर 2 दिवस बंद ठेवणार, असा इशारा हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला. हे प्रकरण जोर धरत असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या प्रकरणी SIT चौकशी करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. देवांनी जसं इथं मशीद पाडून मंदिर पाडून मशीद करण्याचा प्रयत्न करतात, त्यातला सुप्त भाग आहे असं आम्ही मानतो. इथे यायचं, दिवे धूप दाखवायचे, 2 वर्षानंतर आतमध्ये यायचं, घोषणा चालू करायचं, हळूहळू दर्ग्यात रूपांतर करायचं. कालचा जर प्रकार यशस्वी झाला असता तर त्र्यंबकेश्वरचा दर्गा व्हायला 100 वर्षंसुद्धा लागली नसती. आम्हाला आपल्या माध्यमातून त्या सैनिकांचं, सुरक्षा अधिकाऱ्यांचंसुद्धा अभिनंदन करायचं आहे, ज्यांनी हा इस्लामी जिहाद मंदिराच्या पाशी रोखला. आम्ही आज त्यांचासुद्धा सन्मान करणार आहोत आणि भविष्यात अशा गोष्टी त्र्यंबकेश्वरला नाही, भारतात कुठेही घडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, हिंदू महासंघ म्हणून घेईल. प्रशासनाने सुद्धा कारवाई घेतली पाहिजे. स्पष्ट विडं दिसत असताना त्यातले लोक थोडं का होईना मान्य करत असताना अजूनही 72 तास होऊन गेलं, अटक का होत नाही, कारवाई का होत नाही, हा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. SIC चौकशी करेल तेव्हा करेल, परंतु आज जे काय घडते ते चुकीचं घडतंय. ही आक्रमक भूमिका नाही आहे, हा हिंदूंचा हक्क आहे. हिंदूंच्या बापदादाची ही प्रॉपर्टी आहे. हिंदूंचं एकदम धर्मातलं सर्वश्रेष्ठ ज्योतिर्लिंग म्हणजे आमचं त्र्यंबकराज आहे. जर अशा पवित्र ठिकाणी अशा मांसाहारी करणाऱ्या लोकांनी जर यायचा प्रयत्न केला तर हे याला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे आमचा हा आक्रमकपणा नाही आहे, हा फक्त तर टेरर आहे. हे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं की या लोकांना 10 दिवसाच्या आत अटक करून यांना नाशिक जिल्ह्यातून 3 वर्ष तडीपार करावं, यांच्यावर मोक्कासारखे दंगलीसारखे गुन्हे लावावे. आज हिंदू समाज शांत आहे, सहिष्णू आहे, म्हणून हे सर्व चाललं आहे. आणि या त्र्यंबकेश्वर नगरामध्ये किती मुसलमानाचे घरं आहे हे पण प्रशासनाने शोधावं. आणि यांच्या मुस्लिम देवस्थानाला किती वर्ष झालेलं आहे आणि हे कसे प्रस्थापित झालेलं आहे, ती जागा सरकारची आहे, प्रायव्हेट लँड आहे की विकत घेऊन बांधलेलं आहे, हे बी शोधावं. हे सगळं थडगे अनलिगल आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, त्र्यंबकेश्वर.